नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, जोरदार पावसाची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जात आहे। कोकण मध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसासाठी वातावरण तयार होत असल्याचे चिन्ह दिसत आहे। पुढील काही दिवस राज्यातील पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। आज तारीख 18 तारखेला धुळे, नंदुरबार, दळगाव, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संपूर्ण मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। बघा, बंगालच्या उपसागरात 9 ऑक्टोबरला कमी दाबाचा क्षेत्र तयार झाले होते। त्यानंतर उद्या तारीख 19 पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे। यामुळे बंगाल उपसागराचा पश्चिम भाग व आंध्र प्रदेशचा दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। ते पुन्हा अरबी समुद्र दिशेने सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा कमी काही प्रमाणात पाऊस वाढणार आहे असा अंदाज आजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर हवामान खाते यांच्या माहितीनुसार आज खान्देश मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस पडणार आहे। उद्यापासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भाच्या काही ठिकाणी विजेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। विजेसह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असंही त्यांनी सांगितले आहे। तर सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे। त्यातच अरबी समुद्राकडे गेलेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते ओमानकडे सरकले आहे। त्यामुळे राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाला आहे। अनेक भागात पावसाने उघडीप दिली असली तरी परंतु राज्यात काही प्रमाणात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की या 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर ते कोणते जिल्हे आहेत या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा। चला मित्रांनो, महत्त्वाचं बघूया। बघा, सर्वात अगोदर सोमवारचे हवामान अंदाज बघूया। सोमवार म्हणजेच उद्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी बघा उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मंगळवारीला पण या जिल्ह्यात आहे बघा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडणार आहे। तर बुधवारचा बघा हवामान अंदाज, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ या भागातही बुधवारपर्यंत पाऊस वर्तवला जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।